अवकाळी पावसामुळे मारेगाव यवतमाळ तालुक्यातील कापूस सोयाबीन तूर ज्वारीचं प्रचंड नुकसान झाले. कापूस सोयाबीनच्या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेने नाराजगी व्यक्त करत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अवकाळी पावसामुळे यवतमाळ तालुक्यातील कापूस सोयाबीन तूर ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले. कापूस सोयाबीन शेतीच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेने तुटपुंजा मदतीवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. 25 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीतून शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा पक्षप्रमुख माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जाऊ द्या तुम्ही ते, पण सगळ्यात महत्त्वाचा बंदोबस्त तरी करा. तसेच आमच्या परिसरातून बेंबडा कालवा गेलेला आहे, त्या बेंबडा कालव्यातील शेतकऱ्यांना जे जुने काही लोकांचं झालं त्यांना अजून मोबदला वाढीव म्हणण्यापेक्षा काहीच मिळालं ना, असेही लोक आहे. वाढीव तर मिळालाच पाहिजे, पण काही न मिळालं या सर्वांचा विचार होऊन जे वाढीव दराने बेंबडा कालवाग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. काही काकडे तर 5-5 10 हजाराचं बिल आलेलं आहे, त्यामुळे मारेगाव तालुक्याच्या MSME तात्काळ प्रत्येकाच्या घरचे मीटरची रिडिंग घेऊन प्रामाणिकपणे रिडिंग घेतली पाहिजे आणि त्या रिडिंग नुसार त्यांना बिल त्यांचं त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ही शासनाने 25,000 हेक्टरी मदत मिळाल्याशिवाय MSME इलेक्ट्रिक बिल ची मागणी करू नये. सरकारने की शासनाने शेतकऱ्यांना कापूस तूर सोयाबीन ज्वारी नुकसान भरपाई जाहीर केलेली 8,000 रुपयांची नुकसान भरपाई मान्य नसून कापूस सोयाबीन तूर ज्वारी 25,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी पीक कर्जातून काढलेल्या पीक विम्याचा मोबदला ताबडतोब देण्यात यावा. तालुक्यातील कृषी पंपांना वीज पुरवठा 24 तास सुरू ठेवण्यात यावा. जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत घरगुती वीज बिल भरण्यात येणार नाही. निराधार मानधन नियमित प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला देण्यात यावे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांपासून होणारी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. बेंबळा प्रकल्पातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा आणि मायनरचे कामे लवकरात लवकर सुरू करावी. यावेळी उपस्थित तालुका प्रमुख संजय आवारी, शिवसेना संघटन प्रमुख सुनील गेडाम, देवा बोबडे, नगरसेविका सुनीता मस्की, डॉक्टर मनीष मस्की आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन सादर करताना उपस्थित होते.